नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. शहरातील 13 पंथी सभागृहामध्ये उरण तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते कोविड काळात आपले योगदान देणाऱ्या महिला पोलीस अधिकारी तथा कर्मचारी, आशा सेविका, स्वच्छता कर्मचारी, रुग्ण परिचारिका आदींसह विशेष महिलांचा यथोचित गौरव करून सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयमाने राहतात, मात्र त्यांना डिवचल्यास ते शांत राहून 113 जणांना त्यांची जागा दाखवतात असे सांगत त्यांनी विरोधकांना चिमटा काढलाय. यावेळी किशोरीताई पेडणेकर यांनी शिवसैनिकांसह उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की कोरोना काळात ज्या पद्धतीने आपण 8 महिने आपली काळजी घेतली त्या पद्धतीने यापुढेही 6 महिने आपण अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच माजी आमदार तथा रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर आणि रायगड जिल्ह्याचा ठाण्या वाघ बबनदादा पाटील यांच्या कार्याची महती देतानाही त्या मागे थांबल्या नाहीत. त्यांनी यावेळी उरणमधील शिवसेनेच्या महिलांचे विशेष कौतुक करून ज्या पद्धतीने उरणमध्ये महिलांनी शिवसेना वाढवण्यामध्ये योगदान दिले आहे त्या ममताताई गायकवाड, सुजाताताई म्हात्रे यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे भरभरून कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या जयंतीमध्ये जेव्हा मी आमची सुरुवात झाली जयंतीच्या हॉस्पिटलमध्ये, सतत आणि सतत त्यांचं मार्गदर्शन म्हणाला आहे, पण कधी हात मागली बाबा दिनेश अमक हॉस्पिटलमध्ये गडबड आहे लगेची एका क्षणामध्ये येऊन उभा राहणार म्हणजे दिनेश पाटील. बऱ्याच वेळेला असं विचारलं जात मला कधी कधी बरेच फोन पण येत कि तुमचं दिनेश पाटील, मी म्हटलं दिनेशच्या ज्या बहिणी आहे त्या माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत, त्यामुळे मी त्याची ताई आहे एवढं नक्की आहे. त्याप्रमाणे ज्यांचं सतत महिला आघाडी ज्याला आपण म्हणतोय अशा नावाप्रमाणे ममताबाई, त्याप्रमाणे सुजाता गायकवाड एक नंबर काम, भावनाबाई, प्रणिताबाई, आमच्या ज्योती महाबाई, वंदनाबाई, श्रद्धाबाई, मीनाबाई, मीनाबाई, वर्षा विद्या आणि ज्या रेखाताई सोबत आहे अशा अनिता पाटील आहेत आणि सूत्रसंचलन अतिशय सुंदर. मला मी 1996 पासून म्हणजे मनोभविष्य पहिल्यांदा उभे राहिले त्या महिला जयंतीला, त्यावेळेला मुंबई मधला 10-12 महिला 8 दिवसाचा मुक्का आमच्या जयंतीच्या रूम मध्ये आम्ही गणेशोत्सव आहो तिथे आम्ही आलो आणि सतत तिकडे प्रचारावर येत होतो. शेवा त्या गावात येत होतो. आजही माझ्या जयंतीमध्ये अनेक आजूबाजूच्या गावांमधल्या माझ्या मैत्रिणी ज्या अधिकारीना म्हणून तिथे काम करत आहेत, अधिकारी ज्या आरटीओच्या म्हणजे ट्राफिकच्या एसीपी त्या एका कार्यक्रमात होत्या आणि युनिफॉर्मवर होत्या. मराठा सालुंके त्यांचं आडनाव आहे आणि त्यांनी अभिमानी सांगितलं त्या कार्यक्रमात 2 तास असल्या. जरी माझ्या अंगावरती पोलीसची वर्दी असली तरी त्या वर्दीतला त्या गर्दीतली मी एक शिवसैनिक आहे. शिवसेनेबद्दल कायम अभिमान आहे आणि खरंच असते मी जरी महापौर असली तरी मी त्या राहिलं कारण वर्दीमधल्या माणसाला जरा स्वतःची एक वेगळी दुर्मी असते असं मला वाटत नाही. माझ्या पोलीस बहिणी आहे बऱ्याच त्या वर्दीत असल्या, खूप गंभीर असल्या तरी ते बरोबर एकमेकांचा सन्मान करत असतात आणि म्हणून तुम्हाला सांगतो. घरामध्ये पण म्हणतो की नवरा आणि बायको जर व्यवस्थित चालली तर आपलं घराचं घरपण टिकत पण असंच पक्षामध्ये पण स्त्री आणि पुरुष पदाधिकारी एकत्र चालले प्रत्येक गोष्टीमध्ये एकत्र निर्णय घेतले तर काय दिसत हा असा त्यांचा होलेला हॉल दिसतो. आणि म्हणूनच या सगळ्या महिला मंडळीना सुजाता आणि ममता चांगलं काम करताय, तुमची आमची टीम चांगलं काम करताय की तो 2 दिवस आधी आत्मघी येतो हे कळतच नाही.
तीन चार दिवसानंतर आपल्याला लक्षण दिसायला लागतात, तोपर्यंत त्याचा जो संसार आहे तो आपल्या फुफ्फुसात गेलेला असतो। आणि कोणीमध्ये तुम्हाला लक्षणं आढळली तर तुम्ही लगेच आपल्या स्थानिक जिथे डॉक्टर आहे त्यांचे तिथे दाखवा। परंतु मास्क हा कंपल्सरी आहे, पुढील 6 महिने तरी आपल्याला तो वापरायचा आहे, कारण या कोविडचं संख्या कमी झाली। यावेळी आयोजित हळदी कुंकू समारंभाला महिलांसह शिवसेनेचे मुख्य पदाधिकारीही उपस्थित होते। यामध्ये जेएनपीटी विश्वस्त दिनेश पाटील, रायगड उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, रायगड जिल्हा शिवसेना कक्ष प्रमुख दिनेश म्हात्रे, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, उरण शहर प्रमुख विनोद म्हात्रे, गणेश घरत, बीएन डाकी, महिला रायगड जिल्हा संघटक रेखाताई ठाकरे, ममताताई पाटील, सुजाताताई पाटील, भावनाताई म्हात्रे, विना तलरेजा, ऍडव्होकेट वर्षा पठारे, विद्या म्हात्रे, वंदना पवार, मेघा मेस्त्री, श्रद्धा सावंत आदींसह उरण तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। वादळवारा लाईव्ह साठी दिलीप कडू, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।